हिंदी चित्रपटातली ग्लॅमरस आई या तिच्या ओळखीपेक्षा आध्यात्मिक अभ्यासात जी तिने उंची गाठली आहे ती तर थक्क करण्यासारखी आहे. हीच ती तुमची आमची आपल्या सगळ्यांची लाडकी स्मिता जयकर. चला तर मग स्मिताताईचं स्वागत करूया दिल के करीबमध्ये. स्मिताताई दिल के करीबमध्ये एक अगदी मनापासून आणि गोड गोड स्वागत आहे तुझं. थँक्यू सुलेखा, थँक्यू सो मच. अच्छा तुला वनश्री पांडेचं नयापण जर का माहिती असेल तर वनश्रीन तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट पाठवलंय. ओ हाउ स्वीट, मी वनश्रीला खूपच चांगली ओळखते. हो हो, सो स्वीट, थँक्यू. ए थँक्यू, मला नक्कीच आवडेल. उघडून बघू? हो येस प्लीज. खूप छान. अरे वा, हे किती गोड ग. हे ती स्वतः करते का ग? हो हो, हो स्वतः हाताने करते. हे छानच आहे ग, खूपच गोड, खूपच गोड. किती इयरिंग. हा दुसरा गोड गेले अडकला असेल. नाही मला आज पण मॅच होते माझ्या दुपट्ट्याला, सगळं रंगीबिरंगी छान मॅच होते. घालते मग ते शॉर्ट करायला लागेल ना. थँक्यू. थँक्यू वनश्री, इफ यू आर वॉचिंग दिस थँक्यू. मी घातलं लगेचच, घातलं नवीन कॅमेरा आला की ते ताबडतोब घालून घेत. खूप छान दिसतं आणि ते माझ्या दुपट्ट्याला छान मॅच होतं व्यवस्थित. थँक्यू वनश्री, थँक्यू सो मच. दिस इज नाईस, व्हेरी ब्युटिफुल. ओके ओके, लेट्स स्टार्ट. सो स्मिताताई तुझ्याबद्दल तर अख्ख्या जगाला खूप माहिती आहे आणि हो खरंच, म्हणजे मी स्वतः तुझे खूप इंटरव्ह्यूज बघितलेत कारण मला तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा होता. म्हणजे असा एक फॉर्मल इंटरव्ह्यू वगैरे असा आपला नसतो, म्हणजे इनफॉर्मल गप्पाच असतात, पण तरी सुद्धा तुझ्या समोर बसायचं आणि तुला प्रश्न विचारायचे म्हणून जरा धाकधूक होते. काय बडबडते बोला. ओके, सो तुझं बेसिकली लग्न झालं एका मोठ्या सुप्रसिद्ध वकिली कुटुंबात, जयकर. जयकर घराण्यात म्हटलं तरी ते बरोबर असेल. खरं. आणि तू करिअर केलंस ते अभिनयात. हो, ह्या प्रवासाबद्दल आपण डेफिनेटली बोलूया, पण तुझ्या लव्ह स्टोरी बद्दल अनेकदा सगळ्यांनी ऐकलंय, पण आपल्या दिल के करीबच्या प्रेक्षकांसाठी वन मोर टाइम प्लीज. मी विसरले आता ती लव्ह स्टोरी. 44 वर्ष झाली लग्नाला, आता ती लव्ह स्टोरी कुठे गेली. मी 20 वर्ष खूपच लहान होते मी मोहनला भेटले तेव्हा. इनफॅक्ट कॉलेजमध्ये मला वाटतं 16-17 वर्षाचीच असेल मी. बर. जेव्हा आमची कॉलेजमध्ये भेट झाली, त्यांचा ग्रुप आणि आमचा ग्रुप असं एकत्र आम्ही फिरायला वगैरे होतो, तेव्हा काही असं डोक्यात नव्हतं अजिबात. आणि नंतर मग कसं ऍक्च्युली झालं, इव्हन आय डोंट रिमेंबर. पण माझी आजी ते ज्योतिष बघायची, खूप छान ज्योतिष, म्हणजे वडिलांची आई. बरं बरं. खूप छान. तर तिला मोहनची कुंडली दाखवली होती आणि त्यांनी तिला सांगितलं, म्हणजे माझ्या आजीने तिला सांगितलं की ह्या मुलाच्या नशिबात अतिशय सुंदर मुलगी आहे. आमच्या डोक्यात पण अजिबात नव्हतं. ध्यानी म्हणे समहाव जयकर फॅमिली, जयकर कुटुंब, मोहनचे आई वडील, तेव्हा वडील तर सॉलिसिटर, इव्हन सॉलिसिटर जनरल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फर्स्ट सॉलिसिटर जनरल तेव्हा, फर्स्ट सॉलिसिटर त्यावेळेचे मध्ये. तर खूपच प्रख्यात फॅमिली. आमच्या सासूबाई पण त्यांनी सोशल वर्कमध्ये पण खूपच खूपच नाव कमावलं आहे, खूप केलं त्यांनी. तेव्हा प्रमिलाबाई जयकर आणि मोतीराम जयकर यांचं नाव अगदी म्हणजे प्रसिद्धी खूप होती. खरंच असं तू म्हटलंस, घराणंच आहे. हो खरं. आणि सासूबाई माझ्या त्या काळात झेवियर्समध्ये 9 साडी नेसून जायच्या, एवढ्या एवढ्या हिलच्या चपला, नेल पॉलिश वगैरे लावून. त्या काळात म्हणजे किती, जवळजवळ 100 वर्षापूर्वीची गोष्ट असावी, 80 वर्षाची तर नक्कीच असावी. तर सगळे व्हेरी हायली एज्युकेटेड घरात. तेव्हा आमच्या आई वडिलांना, माझ्या आई वडिलांना तर म्हणजे सोन्यावर पिवळं ना असं घर. प्रत्येकाला वाटतं माझी मुलगी अगदी राज्यावर पडावी म्हणून. आणि करता करता आमचं कधी काय जुळलं हे माझ्या नाही लक्षात आहे, म्हणजे ते आपोआपच झालं. पण फक्त एकच अशी गोष्ट होती की मोहनच्या वडिलांनी सांगितलं होतं, त्यात सॉलिसिटर पास होईपर्यंत आम्ही त्याचं लग्न करणार नाही, कारण सॉलिसिटरच्या एक्झाम त्याची काहीतरी दिले होते. कारण लग्न झाल्यानंतर मग लगेच एक डिस्ट्रॅक्शन एक वेगळंच होतं ना. तर वी वर रेडी फॉर इट, कारण मी खूपच लहान होते. तेव्हा एखादं वर्ष थांबले असते तरी काही प्रश्न नव्हता. तेव्हा माझं 20 कम्प्लीट झालं आणि 21 वय चालू झालं तेव्हा आमचं लग्न झालं.
त्या दरम्यान मी ताजमध्ये जॉबला होते ॲट द फ्रंट ऑफिस. तेव्हा लग्न झाल्यानंतर हा जॉब मला करायला मिळणार नाही नॅचरली, कारण त्यांचे ड्युटीज असायच्या, सकाळची 7 ते 2, दुपारची ड्युटी आणि रात्रीची ड्युटी, असं मी शक्यच नव्हतं. पण तरी पण मी ते करायचे आणि त्याच्याबरोबर मी लॉ पण करत होते, कारण मला मोहननी सांगितलं सगळे आमच्या घरात लॉयर्स आहेत, तर काहीतरी कोण काय बोलतं हे तुला कळायला तर पाहिजे, अशीच वेढ्यासारखी बघत बसली इथे तिथे. म्हणून मी फर्स्ट इयर लॉ केलं, सेकंड आणि थर्ड इयर लग्नानंतर केलं. त्या सेकंड आणि थर्ड इयर मध्ये मला 2 मुलं झाली. बरं, झाला संपला विषय. म्हणजे लॉ बी मला प्रॅक्टिस नव्हती करायची, मला स्वतःला फार आवड नव्हती लॉची, मला तो खूप ड्राय वाटायचं. मी बेसिकली आर्ट कडे ओरिएंटेड आहे. तेव्हा हे सगळं मुलं लहान वगैरे घरात असताना, कारण घरी राहायला पाहिजे ना, लहान लहान एकामागोमा एक झालेली मुलं, तेव्हा मी बाहेर जाऊन काही करणं शक्य नव्हतं. पण त्याच सुमारास मी कॅमल क्रायलिनचे पेंटिंगचे क्लासेस ॲज टू रन, म्हणजे मी स्वतः शिकवायची. मेहंदी, ब्राइडल मेहंदी मी तेव्हा करायचे. बरं, बॉन्साय वगैरे वगैरे, हे सगळ्या ह्या ज्या कला होत्या ह्या सगळ्या त्या सुमारास केल्या जेव्हा मुलं पण वाढत होती. आणि माझ्या डोक्यातही नाही, अजिबात स्वप्नातही नाही की मी कधी कॅमेरा फेस करेन. बरं, अजिबातच नाही. पण सर्कमस्टान्सेस असे झाले की मी म्हटलं आता काय करू, मुलं लगेच शाळेत जायला लागली, ती 5-6 वर्ष झाल्यानंतर 9 ते 4 अख्खा वेळ मी करू काय आता, असं म्हणजे असं वेड्यासारखं व्हायला लागलं. कारण मी खूप बिझी असायची आधी पण, म्हणजे कॉलेजच्या सुमारास पण जॉब करणं वगैरे वगैरे, असं सडनली माझ्याकडे काहीच नव्हतं करायला. तर एक डोक्यात आयडिया आली की म्हटलं आपण एक ऍप्लिकेशन घेऊन दूरदर्शनवर जावं. दूरदर्शनचे अनाऊन्सर्स तेव्हा स्मिता पाटील वगैरे, स्मिता पाटील माझ्या वर्गात होती, तर ते सगळं असं होतं की हां दूरदर्शन, तेव्हा दूरदर्शनच असायचं ना, दूरदर्शनवर आपण आपले ऍप्लिकेशन घेऊन जावं वगैरे. असं म्हटलं, मोहनला म्हटलं तुझी आहे का रे काही ओळख वगैरे, तो म्हणाला माझी तशी ओळख नाही पण मी कोणाची, हो म्हटलं मी बोलतो बघतो. एनिवे माझं मी ते ऍप्लिकेशन घेऊन गेली, त्या दिवशी नेमके डिरेक्टर ते ह्याचे नव्हते, मुंबईत नव्हते, ते बाहेर गावी गेले होते. आणि मला तेव्हा सुधीर पाटणकर, तेव्हा ते त्यावेळेस कायदेविषयक सल्ला, कोर्टाची पायरी, असे अतिशय बोरिंग प्रोग्राम दूरदर्शनवर व्हायचे, ते मला तिथे भेटले. मॅडम काय करता तुम्ही इथे? म्हटलं नाही मी आले होते खरं डिरेक्टर साहेबांना भेटायला ऍप्लिकेशन घेऊन. अच्छा, मग तुमचे काय क्वालिफिकेशन? तुम्ही जयकर, मग अमके कोण, तमके कोण करत? ते म्हणाले माझा एक प्रोग्राम आहे कायदेविषयक सल्ला, तो तुम्ही कॉम्पेअर कराल का? माझं तोंडच पडलं, मला कळेच ना कॉम्पेअर म्हणजे काय करायचं. म्हटलं हे काय आता नवीन, घाबरत हो म्हटलं हा करेल. ते म्हणाले मला तुमची ऑडिओ टेस्ट घ्यायला, ऑडिशन घ्यायला लागेल. म्हणजे काय? कारण ही फिल्मी लँग्वेज मला काहीही माहिती नव्हती. मी बरोबर करत आले, त्यांनी मला एवढं मोठं मराठीतलं हे लास्ट दिलं वाच हे करायला पाठ. पण तू मराठी मीडियम मधली नाही, कॉन्व्हेंट मधली. मला ते वाचून मी म्हटलं माय गॉड, हे मला जमणं शक्य नाही. मोहन म्हणाला की काय, व्हॉट नॉनसेन्स, जमणं शक्य नाही. आरच्या समोर उभी राहा, ते डायलॉग्स बोलून दाखव. माझ्या समोर उभी राहा, डायलॉग्स बोलून दाखव. असं करत मी फर्स्ट टाइम जेव्हा ऑडिशन घ्यायला गेली, तर कॅमेरा फर्स्ट टाइम फेस करणाऱ्यांचं काय होतं आपल्याला माहिती आहे, माझंही तेच झालं. तर मला सुधीर पाटणकरांनी सांगितलं हे मॅडम तुम्ही असं बोलणार असाल तर मला नाही तुम्हाला घेता येणार. म्हटलं नाही, मला एक आणखीन चान्स द्या. मी ते चॅलेंज म्हणून तो स्वीकार केला. म्हटलं ह्याला काहीच अर्थ नाही, हे काय, ही साधी गोष्ट आपल्याला जमू नये ह्याचं काय. कारण मी पूर्वी गणपती नाटकात कामं करा किंवा एज्युकेशन कॉम्पिटिशन शाळेमध्ये असायच्या, त्याच्यात मी भाग घेतलं, तर मला तशी भीती नव्हती, ऑडियन्सची भीती किंवा असं काही नव्हतं. सेकंड टाइम मी गेले तेव्हा इतकं ते फॅन्टॅस्टिक झालं, तर त्यावेळेचा तो दिवाळीचा स्पेशल प्रोग्राम होता, तो मी कॉम्पेअर केलं. आणि नवीन कॉम्पेअर कोणतरी दिसली की कसं, तेव्हा दूरदर्शनवर म्हणजे यु नो कोणी नवीन दिसलं की झालं, त्याच्या पाठी लागायचं ते. इतके त्यांना ते पत्र आली आणि इतकं तुमची कॉम्पेअर खूप छान होती, नामक अरे देवा, अँड देन आय नेव्हर लुक बॅक. मग तिथून जे सगळं सुरू झालं, नशिबानी त्याच सुमारास जेव्हा माझं हे फिल्म करिअर अगदी असं चाललं होतं, दूरदर्शनचे प्रोग्राम, मग 100 बीपी सिंगचं ते एक एपिसोड, तेव्हा 13 एपिसोड आणि तेव्हा आव्हान सिरियल, तर माहित नाही तू अगदी खूप लहान असेल कदाचित, आठवते तुला आव्हान? मला सिरियल आठवते. आव्हान, त्या सिरियल मध्ये निशिगंधा वाड आणि मी हा इंट्रोड्युसिंग होतो. अच्छा,
आणि तिचे सहा एपिसोड माझे सहा एपिसोड किंवा तिचे सात आणि माझे सहा असे 13 एपिसोड एक होतं ना बसायचं. त्या सिरियलमध्ये इतकं त्यांना तो माझा रोल आवडला कारण मी ती तिला त्याला धडा शिकवणारी बायको असते. बरं, तर ते कॅरेक्टर कसं लोकांना आवडायचं, हा हिने बरोबर दाखवून दिलं वगैरे, तर झालं मराठीमध्ये आय वॉज सेटल्ड कम्प्लिटली. असं करत करत त्या सुमारास मी जेव्हा माझं करिअर असं असं चाललं होतं, कुठे चाललं होतं ह्याची कल्पना मला नव्हती. ओके, हे झालं. मोहनने परत माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की तू तुझं फोटो सेशन करून घे, जर घरचा सपोर्ट नसता तर मला हे इम्पॉसिबल होतं. म्हणजे कायम मोहन सरांनी तुम्हाला गाईड केलं. येस, या क्षेत्रात ज्याचा त्यांचा काहीच संबंध नाही. ऍब्सोल्युट. तर मी फोटो सेशन त्यावेळेस गौतम राजदक्ष आणि मिकी कॉन्ट्रॅक्टर ह्यांच्याकडनं फोटो सेशन सुरू केलं. ते फोटोज डिस्ट्रीब्युट केले आणि धडधड 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 खरं तर सगळ्या ॲडव्हर्टिजमेंट माझ्या पदरी पडल्या. कारण ते इट इज जस्ट ग्रेस, हा नशिबाचा भाग आहे हा, की करेक्ट टायमाला करेक्ट वेळी करेक्ट जागी पोहोचणं हे आपल्या हातात नसतं, हे कुठेतरी आहे काय. आणि त्या सुमारास मला माझे पहिले गुरु भेटले, ते सुद्धा मला मोहननेच इंट्रोड्यूस केले. अच्छा. कारण ते मोहनचे क्लायंट होते प्रभूजी म्हणून. अच्छा. आणि त्यांनी आत्मसन्मान घ्यायचं ठरवलं होतं आणि त्यांना विल करायचं होतं आणि ते इथेच राहतात नाक्यावर राहायचे, म्हणजे आता नाही येते. तर त्यांच्याकडे मला मोहन घेऊन गेला, म्हणजे असं असं आहे त्यांचं, तुला आवडेल त्यांना भेटायला. म्हटलं ठीक आहे, मला काही माहिती नव्हतं काय चाललंय आयुष्यात, काय अध्यात्म काय ते आत्मसन्यास काय ना काय काय, कुठेही नावं कधी ऐकली होती. एनिवे त्यांना भेटले मी आणि तिथून जो माझा प्रवास जो सुरू झाला अध्यात्माचा, तेव्हा माझं अध्यात्म आणि माझं फिल्मी करिअर हे एका पातळीवर सुरू झालं. मी मला आता 35 वर्ष झाली जवळजवळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तितकीच वर्ष मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये झाली आम्ही अध्यात्मात झाली. सुरुवातीला माझ्यावर खूप म्हणजे मी स्वतः देखील स्वतःवर खूप काम केलं आहे किंवा चक्रध्यान खूप अजूनही करते. हवन आणि चक्रध्यान माझं डेली असतं. करत 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 प्रभूजींनी माझ्यावर खूप म्हणजे मला खूप शिकवलं, त्यांच्याकडनं मला खूपच काय काय मिळालं. त्याच्यानंतर मी जवळजवळ 20 वर्ष कदाचित तू हे ऐकलं असेल, मी चेन्नईला होते वननेस युनिव्हर्सिटी अम्मा भगवान वन. आता मात्र गेली 7-8 वर्ष मी कर्जतला आमचे गुरुजी आहेत, माझे मास्टर मैत्रेय दादाश्रीजी, आता मी तिथे कनेक्टेड आहे. सो तिथे त्या आश्रमाच्या थ्रू मग सेवा करा किंवा लोकांना चांगल्या मार्गी लावणं किंवा हे करणं अध्यात्माकडे वगैरे. तर तो तसा माझा अख्खा प्रवास झाला लहानपणापासून म्हातारपणापर्यंत. अरे तू म्हातारी, तू म्हणजे आता केस बघणं माझे अशी काय करते. बरं ऐक ना, आपण अध्यात्माकडे ऑफकोर्स येऊया, मला त्याच्याबद्दल म्हणजे जाणून घ्यायचंच आहे. मला काय विचारायचं होतं तुला की जसं तू आता म्हणालीस की तुझं फिल्म आणि तुझं अध्यात्म जवळपास एकाच वेळेला चालू झालं, हिंदी फिल्म सुद्धा त्याच वेळेला चालू झाले का? हिंदी फिल्म नाही, थोड्याशा उशिरा. मी एक तेव्हा सिनेवेस्टाची घुटण म्हणून सिरियल करत होते. ओके. आणि फर्स्ट टाइम त्यावेळेस एवढे सिरियल्स आउट ऑफ टाउन वगैरे जायच्या नाहीत, ती सिरियल आम्ही मसुरीला जाऊन शूट केली होती आणि ती सगळ्यांना खूप आवडली होती दूरदर्शनमध्ये. बापरे साल नाही मला आता आठवत, तरी त्याला 28-1 वर्ष तरी झाली असतील, 28 तरी वर्ष झाली असतील, साल नाही मला आठवत पण खूपच वर्ष झाली. तर ती सिरियल लोकांना खूप आवडली होती आणि ती सिरियल समहाव हो 25-26 वर्ष नक्की झाली. ती सिरियल संजय लीला भंसाली ह्यांच्या आईनी पाव घ्यायच्या ती सिरियल नेहमी. आणि तेव्हा त्यांचं तो सिनेमा करणं हम दिल दे चुके सनम वगैरे ते चाललं होतं. तेव्हा त्यांनी संजयजीने सांगितलं की तू ऐश्वर्याची आई हिला घे. बरं, म्हणजे आता ह्या गोष्टी सगळ्या नशिबाच्या आहेत. ती तुझी पहिली फिल्म का सरफरोश? पहिली सरफरोश साईन केलेली पहिली फिल्म. अच्छा. रिलीज झाली हम दिल दे चुके सनम, कारण सरफरोशचा विषय असा होता ना तो, त्यांना बॉर्डर्स वर परमिशन घेणं. ती 4 वर्ष चालली फिल्म बिकॉज ऑफ द सब्जेक्ट, तो एक सेन्सिटिव्ह सब्जेक्ट होता ना, त्यामुळे ती रिलीज हम दिल दे चुके सनम नंतर झाली. त्याचं शूटिंग आधी सुरू झालं होतं, ती मी साईन आधी केली होती पण ही पहिली रिलीज झाली. तर असं झालं आणि ती फिल्म त्या हम दिल दे चुके सनम मध्ये ते एक आणखीन पुन्हा मी नेहमी म्हणते की कोणतरी वरती आहे त्याला, त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे.
कारण आपलं कॅरेक्टर लोकांपर्यंत पोचणं किंवा आवडणं हे आपल्या हातात नसतं. आपण मेहनत कितीही करतो पण ते रीच होणं आणि लोकांना आवडणं मग तुमचं असं वा 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 असं होणं हे आपल्या हातात नसतं. खरे तर ते हम दिल दे चुके सनम नंतर झालं. मग आला सरफरोश. म्हणजे एकामागोमाग एकामाग सुपर डुपर हिट सुपर डुपर हिट झाले. हमारा दिल आपके पास आहे, हम आपके दिल में रहते हैं, मस्त रहना है. तर म्हणजे एका मागोमाग एक जवळजवळ 14-15 हिट सिट 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 झाले होते. तो एक माझा पीक पिरियड होता, खूपच छान तो पिरियड होता. आणि त्यावेळेस नाटक होतं, आई रिटायर होते त्याच दरम्यान चालू होतं ना. आणि मग इंग्लिश नाटक पण फनी थिंग कॉल्ड लव्ह, आई रिटायर होते आणि फनी थिंग कॉल्ड लव्ह एका वेळेस चालू होतं. गुजराती थिएटर पण करत, गुजराती आता आता अलीकडे केलं, गुजराती मी थिएटर आता अलीकडे केलं. तर तो जो माझा काळ होता त्याच्यानंतर आला देवदास. ते सिनेमे तो देवदास फॅन्टॅस्टिक इट वॉज. म्हणजे तो एक वेगळाच 14-15 वर्ष इतका तो पीक पिरियड होता माझ्यासाठी. पण आई रिटायर होते नंतर तू मराठी नाटक का नाही केलं? केलं आता मोहन जोशी बरोबर, थोडं लॉजिक थोडं मॅजिक. आत्ताच्या नाही, थोडं लॉजिक इथे गुजराती मध्ये केलं. आता आम्ही केलं तुझी आई तिचा बाप असं कॉमेडी. बरोबर केलं ना, अलीकडेच केलं. म्हणजे आता आम्ही 3-4 वर्ष झाली असतील ते नाटक बंद. पण तू मराठीत फार रमली नाहीस का? मराठी नाही रम. थांब आता सांगते तुला मी का रमली नाहीये. रमली काय, अगं मी सगळ्यांना सांगून थकले की मला मराठी सिनेमामध्ये काम द्या कोणी किंवा मराठी नाटकात काम द्या. एक सिनेमा केला रमेश साळगावकरांनी डायरेक्ट केला होता, सत्व परीक्षा. बर, त्याच्यात तो अरुण अहिराणीचा रोल होता माहिती, बेटामध्ये तो रोल माझा होता रेशम टिपणीस. ओके, त्याच्यात आम्हाला अवॉर्ड पण मिळाला दोघी नाही, स्टेट अवॉर्ड मिळाला. बरं, मला वाटलं हा त्याच्यानंतर माझ्याकडे मराठी सिनेमे येतील. काही नाही ग, मी अजूनपर्यंत सांगते सगळ्यांना मला माझ्याकडे मराठी सिनेमे येतच नाहीत कोणी घेऊन. घाबरत असते हो, खाणार नाही ग तुझी इमेज इतकी. कम ऑन सो मच अबाव, आई स्वेअर. अगं काय, किती किती लोक मी ना मराठी हिंदी मध्ये काम करते, रीमा करायची सगळ्या जणी करतात की हिंदी मध्ये काम. मी काय एकटीच हिंदी मध्ये नाचते. ए पण रीमा मावशी म्हणजे रीमा लागू काय किंवा तू काय हिंदी सिनेमामध्ये आईच्या भूमिका केल्यानंतर असं तुला वाटतंय का? म्हणजे आम्हाला सगळ्यांना असं डेफिनेटली वाटतं की आईच्या भूमिकेला थोडासा एक ग्लॅमरस टच आला. दॅट इज अ फॅक्ट. हा ना, नाही तर पूर्वी ते अबला नारी वगैरे टाईप ते गेलं. इव्हन लुक पण आमचा चेंज झाला. साडी वगैरे ठीक आहे, पण काय काय ह्याच्यामध्ये मी इव्हन सलवार कमीजच घातलेत. अस्तित्वमध्ये तर पॅन्ट्स आणि लॉंग कुर्तीज असे वगैरे होते. तो लुक डेफिनेटली चेंज झाला. पहिली मी हॅव टू गिव्ह क्रेडिट टू रीमा, आता ती नाही आहे पण सुरुवात रीमाने केली. ऍज अ मॉडर्न यंग मदर ही सुरुवात रीमाने केली. ग्लॅमरस मदर ही सुरुवात रिमाने केली. नंतर मग सॉरी नाही, नंतर मग माझी झाली सुरुवात. मग कारण एकच माणूस इतक्या फिल्म नाही करू शकत ना. सो देन थँकफुली आपण एक हिंदी सिरियल केली, तुला आठवत आहे का? आपण केली होती हिंदी सिरियल ज्योती स्वरूपांची. ती परिचय का काय ते परवरेश. हा परवरेश, परवरिश मध्ये तू होती हो काय मला आठवत पण नाही. इट वॉज लॉंग टाइम, मीच लहान होते ग तेव्हा. मीच खूप लहान होते आणि तेव्हा ज्योती स्वरूप, तेव्हा आमच्यासाठी ते खूप मोठी गोष्ट होती की ते माईक वरून डिरेक्ट करायचंय. कारण हिंदी सिरियल्सचे सेट्सच खूप मोठे असायचे, आम्हाला मराठीची सवय. तर ते माईक वरून करायचं डिरेक्ट आणि ते बाहेर बसले होते आणि सेट आतमध्ये होता. तर मी आले आणि मी बघितलं, म्हटलं की अरे स्मिता ताई आहे. मी त्यांच्याकडून माईक घेतला आणि तुला आठवतंय का नाही? मला आठवत नाही. मी म्हटलं हाय ब्युटिफुल, मला अगं राहुलं नाही, तू इतकी सुंदर दिसत होतीस. मला आठवतं तू पिंक कलरची साडी नेसली होतीस, लांब केस होते तुझे. माझं अजूनपर्यंत लांब केस होते. हो ना, मला अजिबात. मी एवढीशी चिमुरडी होते तरी माझी हिंमत बघ, मी तो माईक घेतला आणि म्हटलं हाय ब्युटिफुल. आय डोंट रिमेंबर ऍट ऑल, मला अजिबात नाही आठवत. नाही, मी तू सिरियल मध्ये होतीस हे पण नाही मला आठवत. तुम्हाला लंकेची पार्वती म्हणायचीस, कारण मी काहीच कानात नाही, गळ्यात नाही, काहीच घालायचं नाही आणि मला जातवाली हाक मारायचीस. हो, कारण धराधर ना तू, माहेरची धराधर पाठरे प्रभू आणि तू जयकर. म्हणून मला अगदी आठवते की तू ए जातवाली असं हाक मारायचीस. अरे बापरे, किती जुनी गोष्ट, खूप जुनी गोष्ट.
स्मिता, ते एवढं फ्लॅम्बॉयंट करिअर तुझं, आणि म्हणजे आम्ही विचारही करू शकत नाही इथपर्यंत तू पोहोचली आहे. अगं नाही ग, काय कुठे एवढी तू, म्हणजे करिअरची इतकी वर्ष आणि एवढी बिझी असून सुद्धा तू घरचं सगळं उत्तम केलंस कायम. म्हणजे तुझी फॅमिली, घरचे सगळे सणवार करतेस तू, कसं मॅनेज करतेस? हो, सणवार बरेचसे माझ्या सासूबाई होत्या ना तेव्हा खूपच होत्या, तेवढं नाही मी करू शकत, इम्पॉसिबल ना. तर लोक मला म्हणतील, म्हणजे सगळे प्रोड्युसर म्हणतील, तू घरीच बस, तू उपास तापास आणि पूजापाठ तू घरीच करत बस, तू येऊ नको सेटवर, असं होईल. पण मेन आमचं हो गणपती गौरी हा कार्यक्रम जो आहे तो मी आत्तापर्यंत कधीच, म्हणजे आणि परमेश्वर परीक्षा घेत होती बघ, नेमकं त्या सुमारास मला इतके टेम्पटिंग ऑफर्स असायचे, ऍड फिल्मचे ऑफर्स असायचे, पण मी कधीच ते म्हटलं नाही, काय वाटेल ते हो ते तू बघून घे काय ते. पण गौरी गणपतीचं तुला कदाचित माहिती असेल, आमच्या घरी म्हणजे एवढं. आता गेल्या वर्षी काय प्रॉब्लेम झाला, गेल्या वर्षी आपण कोणालाच बोलू शकलो नाही ना, तर मी फेसबुक लाईव्ह केलं. बर, अगदी घरची आमची माणसं, म्हणजे माझ्या जावेची फॅमिली, दिरांची फॅमिली आणि आम्ही एवढीच जण होतो, आणि मग फेसबुक लाईव्ह केलं. तर ते उलटं मला वाटलं की इथे आमच्या घरी जवळचं 350 माणसं ह्याला येतात दर्शन घ्यायला, 350 त्या संध्याकाळच्या वेळेस. अरे बापरे, जवळजवळ 11 पर्यंत लोक येत असतात, म्हणजे पाय बी असे, शेवटला अक्षी गळलेली असते मी, अगदी म्हणजे अशी भिंगलीसारखी धावत धावत, एवढी माणसं एका इव्हनिंग मध्ये. तर त्यावेळेस काय झालं, फेसबुक लाईव्ह केल्यामुळे हजारो माणसांपर्यंत पोहोचली गौरांची सेवा. मी आता हे आता ह्या वर्षी काय होणार आहे हा करोना प्रकार, आय डोंट नो. मग परत फेसबुक लाईव्हच करीन मी, आणि दरवर्षी येऊ दे लोकांना जर हे सगळं नॉर्मल झालं तर, अँड फेसबुक लाईव्ह करेन, कारण तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचते, तेवढ्या लोकांपर्यंत दर्शन होतं. दुसरी एक गोष्ट गमतीची, म्हणजे आमची गौर नवसाला पावते, बरं का, लक्षात ठेव. कारण बरीच लोक येतात, नवस करतात, व पुढच्या वर्षी परत येतात ते फेडायला, आणखीन लोकांना घेऊन पण. हा हो, कारण इट्स ओपन हाऊस, मी सगळ्यांना सांगते तुम्ही कुणालाही घेऊन या आमच्याकडे गौरीला, असं तुम्हाला देवाकडे यायला आमंत्रण वगैरे ह्याची वाट नका बघ. तेव्हा खूप छान, आणि मला अतिशय आवडतात ते 3 दिवस आमच्या घरचं, वातावरणच खूप वेगळं असतं. तेव्हा ते काय माहिती, पैसा बिसा सगळं आपण नंतर कमावू शकतो ग, पण ह्या काही काही गोष्टी आहेत ना, ह्या हे ओकेजन्स किंवा हे परत माझ्या आयुष्यात नाही येणार. पैसा आज आहे ना उद्या नाही आहे, ठीक आहे, माझी एखादी माझ्या हातातनं गेली ऑपॉर्च्युनिटी गेली, पण परमेश्वराच्या कृपेने मला बऱ्याच अशा गोष्टी मिळाल्यात, तिच्याच मुळे मिळाल्या ना. मग तिला सांगायचं की नाही बाई, ह्या वर्षी मी तुझं नाही करणार, पुन्हा घरी करायला दुसरं कोणी नाहीये, असं कसं करू. ए तुला 2 मुलं ना? 2 मुलगे. अच्छा, 2 मुलगे आणि एक आपल्या क्षेत्रात आहे ऑलमोस्ट, या म्हणजे सिद्धार्थ मोठा मुलगा, तो VFX मध्ये आहे. बर, तर तो न्यूयॉर्क मध्ये त्याची डिग्री घेऊन आला फाईन आर्टची, अॅनिमेशन आणि VFX, व्हिज्युअल इफेक्ट्स. त्याचा मोठा स्टुडिओ आहे रॉयल पाम्स मध्ये, RML कॉलनीच्या जवळ, खूप मोठा स्टुडिओ आहे. आणि टचवूड त्याचं छान, म्हणजे तो खूप म्हणजे व्यवस्थित सेटल झालाय. यस, तो आणि दुसरा धाकटा लॉयर आहे, आता आमच्या कंपनीमध्ये जयकरण पार्टनर्समध्ये तो देखील पार्टनर आहे. आणि अगेन टचवूड, लोक म्हणतात बापापेक्षा हा मुलगा खूप हुशार आहे असं म्हणतात सगळे, तर मला खूप कौतुक वाटतं असं म्हटलं की. आणि त्या धाकट्याचं झालंय लग्न झालंय, आणि मला छोटीशी 6 वर्षाची नात आहे. काय नाव तिचं? सहाया. सहायता, सहायता करणेवाला असं त्याचा अर्थ होतो. सहाया वेगळं आहे ना. हा बरं स्मिता, तरी तुझी मुलाखत इथे घ्यायला आली आहे, किंवा मीच नाही कुणीही किंवा तुझ्याशी गप्पा मारतोय आणि तुझ्या घराबद्दल बोललो नाही असं होणारच नाही. इतकं छान घर ठेवलंयस, इतकं छान मेंटेन केलंयस. घरामध्ये किती झाडं असतील घराच्या आत? सगळी, म्हणजे ही बाहेर जी दिसतात ती, ही सगळी आईच्या खोलीत, ह्या खोलीत, सगळीकडे आहेत. जवळजवळ 150 तरी आहेत आमच्याकडे. अरे बापरे, कसं माळी तो माळी येतो, माळी येतो, कारण अदरवाईज मला स्वतःला एवढं सगळं करणं नॉट पॉसिबल. तर माळी येतो, तो व्यवस्थित सगळं करतो, मग कुंड्या लाव, मग ह्याचं हे झाड काढ, त्याच्यात लाव, ते झाड काढ. तुझा पण खूप जीव आहे ना याच्या? हो, मला प्लांट्स खूप आवडतात, आणि आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतात ऍक्च्युली, प्लांट्स खूप आवडतात. आणि हा सगळा छंद ऍक्च्युली सिद्धार्थने सुरू केला, बरं, मोठ्या मुलाने, आणि त्याला तरी इतकं समजायला लागलं त्या प्लांट्सचं,
खूपच समजा लागले. म्हणजे काही प्लांट्स आहेत ती फक्त काळोखातच, जसं हे आहे हे जे झाड आहे ते काळोखच त्याला लागतो, कारण आमच्याकडे डायरेक्ट सनलाईट खूप कमी आहे. तर अशी प्लांट्स झाडं लावायला लागली की ज्यांना डायरेक्ट सनलाईट नसला तरी चालेल. तर घरात प्लांट्स मला आवडतात खूप. तर 150 आहेत सगळ्या गॅलरीज आणि सगळीकडे घरात आतमध्ये वगैरे. आणि हे जे तू अँटिक्स जे ठेवलेस घरभर, ते तू स्वतः जाऊन शोधून आणतेस? हे सगळे माझा नवरा करतो. त्याला ते नजर आहे, त्याला ते अँटिक कुठचं कळतं, हे फेक आहे, हे इमिटेशन आहे, रमेश वगैरे असं हे सगळं, तांजोर बिंजोर हे जे सगळं दिसतंय तुला, हे सगळं मोहननी कलेक्ट, आम्ही ओव्हर द इयर्स आम्ही कलेक्ट केलेलं आहे. खूप सुंदर प्रतिम. तर ते आणि ते प्लेसमेंट हे ते मग सिद्धार्थ, कारण सिद्धार्थची आर्टिस्टिक नजर आहे, त्यामुळे सिद्धार्थ प्लेसमेंट ते ती वॉल आता ती वॉल त्या वॉलवर ते सगळे ते डोकी लावली आहेत ना ती, तर ती त्याची आयडिया होती. पुन्हा इकडे सगळे मार्बल पीसेस लावलेत ह्या वॉलवर, तर ते सगळं त्याचे ह्या सगळ्या गोष्टी कलेक्ट केलेल्या आहेत एक एक हळूहळू. मग त्या लावायला कलेक्टच करावे लागतात, जिथे जातो तिथे कुठून तरी. पण मोहनची नजर त्याची नजर आहे ती, मला नाही काहीही कळत त्या बाबतीत, ढ आहे मी ह्या बाबतीत अक्षरशः. हे मगाशी आपण तुझ्या लांब केसांबद्दल बोलत होतो, पण अचानकच मध्यंतरीच्या काळात तू अगदी स्टॉप करून टाकलं. हो अगं, काय झालं, हा माझा प्लॅन खरा बऱ्याच वर्षांचा होता. मला माझे केस कॅन्सर सोसायटीला डोनेट करायचे होते बरेच वर्ष, मी मला टक्कल करायचं होतं पूर्ण. पण सॉरी हा विषय काढला तुला चालेल. नाही नाही प्लीज, बरं झालं विचारलं असते, मी तुला सांगणार होती तुम्हाला केसांबद्दल. जर मी कोणाची अशी प्रेरणा बनू शकते तर त्यांच्या म्हणजे सत्कर्म घडून जातं ना आपल्या हातून जर असं झालं कोणाचं तर. तर हे मला बरेच वर्ष करायचं होतं आणि प्रत्येक वेळेस मी अशी डिसाईड करायची एखादा प्रोजेक्ट यायचा म्हणजे नको आता नको आपण नंतर करूया. नंतर मध्येच असं एवढे लांब केस टक्कल बापरे असं व्हायचं, धीर व्हायचा नाही. तर आता ज्या ह्या कोरोनाच्या वेळेस लॉकडाऊन हे सगळं झालं, ते म्हटलं आता कामच नाही आहेत कोणाला काय सुद्धा, म्हटलं आता ही मी ती ऑपॉर्च्युनिटी घेणार, म्हटलं आता मला हे करायचंच आहे. आणि 25 मेला लास्ट इयर 2020 25 मेला मी एक अरेंज केली होती एक हेडसर आणून. आणि पहिलं तिने काय केलं, तिने पहिल्यांदा सगळ्या माझ्या केसांच्या वेण्या बांधल्या छोट्या छोट्या, आणि त्या अशा क्लोज स्कॅल्पला क्लोज अशा तिने कापल्या. आणि त्या कापल्यामुळे त्या वेण्याच्या वेण्या छान मला देता आल्या त्यांना एक्झिप्लॉक मध्ये घालून. त्याचा असं बारीक 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 असं गोंधळ नाही झाला. नंतर मग तिने सगळं शेव केलं. तर एक तुला सांगते, ह्या बायकांचं आपलं हे क्राउनिंग ग्लोरी जसं म्हणतात, एका बेसिक त्याची आयडिया, जसं साऊथ इंडियन सगळे शेव करतात, बेसिक त्याची आयडिया इज यू कम्प्लिटली सरेंडर युअर इगो, ही आयडिया त्याच्या मागे. तेच म्हणा, माझी कधी हिम्मत होणार नाही असं म्हणतेस तू आता. यू नेव्हर से नेव्हर, काय कधी करशील पुढे यू डोंट नो. आणि तुझे असं छान जर करणार असेल कधी तर लांब केस असतील तरच कर, कारण म्हणजे दुसऱ्यांना त्याचा उपयोग होईल. छोटे छोटे केस हे करून इट्स ऑफ नो यूज, म्हणजे त्या कोणाला तरी उपयोग होईल जर तू डोनेट करणार असेल, कारण डोनेटच कर. तू कॅन्सर पेशंट्सना कॅन्सर सोसायटीला डोनेट केले, कॅन्सर सोसायटीला, मग ते त्याचे विग्स करतात. आणि ज्या बायकांना अफोर्ड होत ना विग्स, त्यांच्यासाठी ते विग्स करतात आणि मग ते त्यांना देतात तसेच फ्री डोनेटेड केसांचे. दॅट्स दॅट वॉज अ व्हेरी, आणि मला खूप असं काहीतरी आतमध्ये शिफ्ट झाल्यासारखं वाटलं सुलेखा, जेव्हा मी ते केस केले ना. आणि तेव्हा माझे बरेचसे प्रोग्राम्स इन्स्टा लाईव्ह आणि फेसबुक लाईव्ह आणि काय 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 चालले होते, मी त्याच ह्याच्यामध्ये करायचे ते. आय फील नाईस, काहीतरी असं वाटलं की काहीतरी छान कृत्य झालं आहे माझ्या हातून, असं मस्त वाटलं होतं. पण आता ते वाढत आहेत पुन्हा, मी आता डिसाईड केलं की ते वाढत आहेत, ते असे सॉल्ट पेपर आहे तो असाच ठेवणार मी लोक. पण छान दिसतं सॉल्ट अँड पेपर लुक. मला आता ते कलर बिलर करायचं नाही, जे खरं आहे जे जे आय वॉन्ट टू बी ट्रू टू माय सेल्फ. लपवणं छपवणं झालं ना आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, आपण मेकअप करा हे करा केस लपवा हे छपवा ते कर, सगळं फेक फेक असतं ना. प्रत्येक वेळेस आपण एक मुखवटा घालूनच फिरत असतो, बस मुखवटे असत्य गोष्ट आउट. मी ही अशी आहे आणि आत्ता अशी दिसते, तुम्हाला हे चालत असेल तर घ्या, नाहीतर मी मस्त मजेत आहे घरी. आध्यात्मिक सुरुवात कुठून झाली एक्झॅक्टली?
माझं करिअर फिल्म करिअर आणि मगाशी मी म्हटलं तसं फिल्म करिअर आणि मला पहिले गुरु माझे प्रभूजीचे भेटले जे मोहन सरांनी इंट्रोड्यूस करून दिले. येस ऑलमोस्ट ॲट द सेम टाइम. तर तिथून माझी सुरुवात झाली. मी तेव्हा तुला सांगते अध्यात्म आणि धर्म जसं रिलिजन आणि स्पिरिच्युअलिटी ह्यातला फरकही मला माहिती नव्हता. अध्यात्म म्हणजे काय हे देखील माहिती नव्हतं. लहानपणी आपल्याला शिकवतात देव परीक्षा आली की देवाजवळ नमस्कार कर ग किंवा पास झालो की देवाला काय पेढे आण नाही आण एवढाच माझा देवाशी संबंध. पण ॲक्च्युली अध्यात्म काय आहे इतकं डीप आणि ते इतकं व्हास्ट आहे ना. बऱ्याच लोकांना इनफॅक्ट असं वाटलं की हा आता काही हिचे सिनेमे वगैरे हिचे नाही आहेत तेव्हा आता हिने अध्यात्म सुरू केलं आहे असं नाही आहे. हा माझा प्रवास इतक्या वर्षांचा आहे. हा माझा अभ्यास इतक्या वर्षांचा आहे. मी स्वतःवर खूप काम केलं आहे नाहीतर हा स्टेजपर्यंत नाही येऊ शकत. आणि तू आता लोकांसाठी सुद्धा खूप काम करतेस म्हणजे तुझ्यामध्ये खूप बदल झाले. तू जेव्हापासून आध्यात्मिक काय म्हणतात जर्नी माझी जर्नी चालू झाली आणि तेव्हापासून तू लोकांसाठी सुद्धा धडपड करतेस की जे तुला मिळालं ते लोकांना सुद्धा मिळावं म्हणून. खरं आहे. दॅट इज माय आपण नेहमी विचार करतो ना व्हॉट इज युअर पर्पज ऑफ लाईफ. मनुष्य जन्म आपण जेव्हा घेतो तेव्हा उगाच ऐव आहे मजा करायला नाही घेत. म्हणजे तुम्ही येता संसार करता वाढता शिक्षण करता संसार करता मुलं क्रिएट करता एक दिवस आजारी पडता आणि मरता असं आयुष्य नसतं ह्युमन बिईंगचं. आपला एक वेगळा पर्पस असतो ह्या जगावर जगात येण्याचा. तो हा जो पर्पस आहे तो मला माझा कळलाय आणि मी माझ्याकडे जे बरेचसे लोक आहेत म्हणजे जोडले गेले त्यांनाही त्याच मार्गावर नेते की तुमचा फाइंड आउट की तुमचा पर्पस काय आहे आयुष्यात येण्याचा. तो कसा काय कळतो आपल्याला कळतो. आणि युजली म्हणजे एक टिप देते तुमचा पर्पस नेहमी एक मानवतेशी जुडलेला असतो. एका मोठ्या कारणासाठी जोडलेला असतो पर्पस तुमचा. कमावतो सगळेच जण. आता फॉर एक्झाम्पल मी माझीच गोष्ट तुला सांगते तर मी एक ॲक्ट्रेस आहे. ॲक्ट्रेस म्हणून माझी नेम फेम पैसा कमावणं हे सगळं झालं. पण आता मी तोच चेहरा अध्यात्मासाठी यूज करते. ठीक आहे ही करते का अच्छा बघूया आपण काय करते. हिचं युट्यूब चॅनल आहे का बघूया आपण हिचं युट्यूब चॅनल काय आहे. सो माझं हे प्रिन्सिपल आहे आय गिव्ह बॅक टू द युनिव्हर्स व्हॉट द युनिव्हर्स हॅज गिव्हन मी. जे मला तुझ्याकडनं मिळालं हे मी तुला परत तुझ्यासाठी मी काम करणार. सो दॅट इज माय पर्पज ऑफ लाईफ. डॉक्टर्स तू बघितले असेल बरेच जण डॉक्टर्स जे असतात बरेच वेळा मेडिकल कॅम्प्स फ्री ऑर्गनाईज करतात गावागावात जाऊन लोकांना औषध पाणी वगैरे देतात. डॉक्टर एज अ प्रोफेशन पण हे तुम्ही ह्युमॅनिटीसाठी करता ना. दॅट इज व्हॉट आय मीन. प्रत्येकाला आहे पर्पज एक आयुष्यामध्ये. प्रत्येक लिव्हिंग बिईंगला आहे. इवन बर्ड्स ॲनिमल्स पक्षी सगळ्यांना त्याच प्रत्येकाचा एक पर्पज आहे. प्रत्येकाला गुण दिलंय परमेश्वराने. तो तुमचा गुण काय आहे हे शोधणं आणि त्या मार्गावर चालणं बेसिक सिम्पल अध्यात्म. तू आत्ता म्हणालीस की मी एक ॲक्ट्रेस आहे आणि तोच चेहरा मी ॲक्टिंगच्या करिअरसाठी वापरला आणि आत्ता तोच अध्यात्मासाठी वापरते. एक खूप पर्सनल प्रश्न मला तुला विचारायचा आहे की एक ॲक्ट्रेस किंवा अभिनेत्री म्हटल्यावरती लोकांचा आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो. आपण कितीही अध्यात्माला लागलो तरी त्यांचा अरे हे काय तिच्यासाठी करमणुकीचं साधन असेल असं लोक बघतात. त्यांना त्या म्हणजे आपली डेप्थ कळत नाही असं मला खूप वेळेला जाणवतं. सो असं कधी हॅव यू फेस नाही लोक काय बोलतात ह्याच्याकडे मी कधीच हे केलं नाही जास्त लक्ष दिलं नाही. आपण जे आहोत ते आपल्याला माहिती आहे ना. मला काही दुनियेला प्रूव्ह नाही करायचं मी काय आहे ते. तुम्हाला जर कळलं उत्तम आणि नाही कळलं तर इट्स ओके. तुम्हाला जे काय वाटतं तुमच्यासाठी मी बदलावं आणि आणखीन काय काय करावं नो आय विल नॉट डू दॅट. म्हणून मी मगाशी म्हटलं की आय वॉन्ट टू बी माय सेल्फ. मी जी आहे तसंच मला आता राहायचं. आपले मुखवटे एकदा तुमचे तुटून पडले ना आणि ते तोडावेच लागतात. बेसिक काय आहे माहिती आहे का सुलेखा आपली आपल्याशीच ओळख होत नाही. ॲक्टर्सची तर एस्पेशली कारण सतत आपण कुणीतरी असतो. आपली एक इमेज मेंटेन करण्यासाठी आपण बाहेर जेव्हा जातो तेव्हा सुलेखा सुलेखा तळवळकर अरे असे कपडे घातलेत आया ही आपणच इमेज करून दिलेली असते ना स्वतःबद्दल. लोक काय म्हणतील माझ्याबद्दल. म्हणून मी घाबरतो कुठेतरी. हा आपली इमेज तेव्हा ते मास्क किती मुखवटे घालून फिरणार ग.
तुझी तुझ्याशी ओळख कधी होणार? आणि ती केव्हा होते? जेव्हा म्हातारपण उतारवर येतं तेव्हा, आणि तेव्हा मग तुम्ही हँडल नाही करू शकत. सगळेजण म्हातारे होतात, सगळ्यांचे केस पिकणार, सगळ्यांना चष्मा लागणार, सगळेजण जरासे वाढणार, हे नॅचरल आहे. ते जर तुम्ही त्याच्याशी फाईट करत राहिलात मग तुम्ही काहीतरी आणखीन काहीतरी विचित्र दिसता असं मला वाटतं. हो मला पण वाटतं. कशाला? मला किती लोक सांगतात, मॅम वाय डोंट यू डू बोटॉक्स, वाय डोंट यू पुल द, म्हटलं कशासाठी? नो यू विल नॉट लुक युअर एज. तुझं तू दिसणार नाही 60 वर्ष, 60+ दिसणार नाही. पण आय फील ग्रेसफुली एज करावं. नाही पण 60+ आहे हे माहिती आहे ना त्यांना. बरोबर आहे, 60+ दिसणार नाही म्हणजे 60+ आहे हे माहिती आहे. आणि म्हटलं काय करू मी ते हे करून, 60+ ची मला आईचेच रोज मिळणार ना, फायनली मला आईचेच रोज मिळणार, मग कशासाठी ते? आणि मला अजिबात पटत नाही, जे आहे ते आहे. नेचरनी जे दिलंय ते ऍक्सेप्ट करा. डोंट फाईट नेचर, डोंट गो अगेन्स्ट नेचर. नेचरच्या अगेन्स्ट जाऊन आपण काय गोंधळ घालून ठेवला बघितला. खरे खरे. आणि काय आहे, नेचरला, प्रकृतीला आणि पृथ्वीला, आपल्या प्लॅनेटला आपली गरज नाहीये, आपल्याला त्यांची गरज आहे हे आपण विसरतो. आता 4 महिने 5-6 महिने जेव्हा संपूर्ण लॉकडाऊन होतं तेव्हा किती छान आमच्या इथे बाजूला पिकॉक्स मोर वगैरे यायला लागले होते. आकाश असं सुंदर छान स्वच्छ, पाणी समुद्राचं असं सुरेख निळ. तेव्हा नेचर इज हॅपी विदाउट अस. खरं तर हे आपल्याला कळायला हवं, हे आपल्याला कळतच नाही कारण तुमच्याच बरोबर तुमची ओळख नाही. तुम्ही नेचरची काय ओळख करून घेणार? खूप दूरची गोष्ट आहे. तर अध्यात्म ऍक्च्युली फक्त तुम्हाला तुमच्याशी भेट घालून घेत. हा जो प्रवास आहे, इथून इथे आहोत आपण, हा जो प्रवास टुवर्ड्स मी जो आहे, इन सिम्पल वर्ड झाला अध्यात्म मी म्हणेन. बर, माझ्या माझ्या मते किती छान सोपं करून सांगितलं. सोपंच आहे ग खरं. अध्यात्म हा शब्द आपण उगाच तशी त्याची भीती, अरे बापरे मला कसं जमेल, मला जमलं तर अख्ख्या जगाला जमण्यासारखं आहे. मी कुठे काय थांबवलंय मला सांग. मी नाही सिनेमे थांबवले, नाही कुठे बाहेर जाणं थांबवलं, नाही तयार होणं थांबवलं, काहीच नाही थांबवलं. मी मी जशी होती तशीच आहे आता. एक लोकांची कल्पना झाली तर अध्यात्म म्हणजे मला आमचे गुरु सांगतील हे खाऊ नको, ते पिऊ नको, तिकडे जाऊ नको, हे करू नको, असलं काहीही नाही आहे. तू ॲनिमल विस्परर सुद्धा आहेस ना? मी आता शिकले तो आत्ताच हल्ली आली कम्युनिकेशन विथ ॲनिमल्स. कसं सांगू आता तुला मी सुलेखा, खरं तर मला असं वाटतं की आपण खरंच त्या जनावरांबरोबर जर आपण संवाद साधला ना, त्यांच्याकडनं नेचरकडनं आपण खूप शिकतो. पण खरंच कम्युनिकेट करता येतं? हो करता येतं. अच्छा. मी ऑटो रायटिंग एनिवे करतेच ना, तर मी सोल्सशी कम्युनिकेट करते. पास ओव्हर झालं तर सोल्सशी कम्युनिकेट करते. तर तुम्ही ॲनिमल्स देखील, ॲनिमल्सशी पण कम्युनिकेट करता. म्हणजे मंजिरी लाटे ह्यांच्याकडनं मी शिकले. तर आणि आता सेकंड लेवलला आम्ही कान्हाला गेलो होतो तेव्हा आम्ही नेचरशी पण बोललो, म्हणजे ट्रीज हे त्यांच्याशी वी कुड कनेक्ट. बरं. यू कॅन कनेक्ट विथ एनी वन. बरं. असं काही नाहीये की तुम्ही माणसाशीच कनेक्ट करून, माणसाशी कनेक्टच होऊ नये खरं. खरंच नेचरशी कनेक्ट व्हावं, ॲनिमलशी कनेक्ट व्हावं. आणि कुठचे आता तिथे वाघ वगैरे आहेत ना, ते कान्हाला मी गेलो होतो, टायगर स्पॉटिंग होतं. तर बघ गंमत, वाघ किंवा हे असे लायन्स किंवा वाघ हे जे आपण म्हणतो की बापरे भीती, पण ते कधीही तुमच्यावर हे करणार नाहीत, अटॅक करणार नाहीत. तुम्ही जर त्यांना त्रास दिलात तर मग ते अटॅक करतात. ते वॉर्न करतात पहिल्यांदा, ते पहिल्यांदा असं डोकं वर काढून बघतील, सगळे तुम्हाला साईन्स देतील ते. तरी पण तुम्ही त्यांच्याशी हे करत बसलात मग ते अटॅक करतात. ते कधीही माणसाला असे मजा वाटली म्हणून त्याला अटॅक केलं असं नाही होत. त्यांना तेवढी अक्कल असते, आपल्याला नसते. मनुष्य एवढा इव्हॉल्ड असं आपण म्हणतो, एवढा शिकलेला, एवढा सवरलेला, अमक तमक काहीही नाही, रबिश. आपल्यापेक्षा ही जनावर, हे नेचर, ह्यांच्याकडनं आपण खूप शिकू शकतो. आता तू नेचरमध्ये गेलं तर हे जे जंगल होतं, साल, सगळे साल ट्रीज होते आणि बाकीची इतर झाडं बिडं पण होते. आता तुझ्या गंमत माहिती आहे का, प्रत्येक जंगलमध्ये एक मदर ट्री असते. बर, माहितीये तू ऐकलंय का? नाही नाही, हे मला खरंच माहित नव्हतं. हां, एक मदर ट्री असते. अच्छा. ती त्या पूर्ण जंगलाचा सांभाळ करते, माहितीये. बर. म्हणजे एखादं जे झाड असं वीक असेल किंवा त्याला नरिशमेंट नसेल मिळालं
तर ही तिचे रूट्स पसरवते आणि त्या झाडाला त्याप्रमाणे खतपाणी किंवा नरिशमेंट पाणी वगैरे जे काय असतं ते प्रोव्हाइड करते. तेव्हा ती हे असं म्हणत नाही की मी सालचं झाड आहे तर मी ह्या दुसऱ्या झाडाला का प्रोव्हाइड करू, ती नाही म्हणत. एका गार्डनमध्ये गेलात ते लोक म्हणतील हा गुलाबाचं फुल, मोगरा म्हणेल सगळेजण गुलाबाच्याकडे जातात, मी कशाला माझा सुगंध उधळू, असं नेचर नाही म्हणत. पण आपण हे करतो. सुलेखा एवढी छान दिसते काळ्या साडीमध्ये, अरे मला आधी सांगितलं असतं मी पण साडीच नेसली असती, मी का असं हे असं आपण विचार करतो. म्हणून नेचरमध्ये तिची सिंक्रोनॉसिटी आहे ना, सिंक्रोनाइज आहे सगळं नेचर, एकमेकांच्या सपोर्ट सिस्टमनी चाललंय सगळं नेचर. बरोबर, आपणच फक्त डिस्ट्रक्शनसाठी जन्माला आलोय हे कधी माणसाला कळणार, आय डोंट नो. आणि जेव्हा ही जी सेन्सिटिव्हिटी जी तयार होते ना, ही तुमची संवेदनाशील जी तयार होते ना, दॅट इज अ पार्ट ऑफ अध्यात्म. बर, कारण तुमचं हार्ट तेवढं फ्लॉवर व्हायला लागलं, विकसित व्हायला लागलं, तुमचं हार्ट चक्र अनाहत चक्र ते विकसित व्हायला लागलं की तुम्ही कुणाशीही कनेक्ट होऊ शकता. आपलं काय होतं, आपण एक माइंड दुसऱ्या माइंड बरोबर बोलत असतो, यू आर नॉट कनेक्टिंग विथ द हार्ट. कितीही माणूस टफ असतो, कितीही चिडलेला रागावलेला काही असतो, दोन मिनटं त्याच्याकडे नुसतं बघायचं अँड जस्ट कनेक्ट विथ युअर हार्ट विथ दॅट पर्सन. कचकन डोळ्यात पाणी येतं आणि यू कॅन जस्ट कनेक्ट विथ दॅट पर्सन. तो समोरचा विरघळतोच ऑटोमॅटिकली, काय होतं माहीत नाही. कारण युअर हार्ट कनेक्ट्स विथ दॅट हार्ट, नॉट द माइंड. सगळ्यात गमतीची गोष्ट ही आम्हाला दादाश्रीजींनी सांगितली, आमचे आत्ताचे गुरु आहे मैत्री दादाश्रीजी. आता बाई जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हा कसं चेक करतात, हार्टबीट्स वरनं चेक करतात ना की तू प्रेग्नंट आहे. हार्टबीट्स म्हणजे पहिली काय सुरुवात होते, हार्ट म्हणजे इथे काही शरीर नाही, काय नाही, फक्त ती एक गाठ, त्याच्यात हार्टबीट सुरू होतं. नंतर सगळं शरीर न सगळं फॉर्म होतं, करेक्ट. आणि अगदी म्हणजे सुरुवात हार्टने होते, माणूस मरतो पण शेवट हार्ट स्टॉप होतं तेव्हाच. म्हणजे आपलं जन्म आणि आपलं मरण फक्त हार्टबीट्सवर चालू आहे. तरी पण आपण जसे वाढतो तसं माइंड इतकं ओव्हरटेक करतं की ते हार्ट आपण विसरतोच. हृदयाशी तुम्ही कनेक्ट करणंच विसरता, हाव हे किती दूर गेलोत बघ आपण. किती माइंड सारखं कॉन्स्टंटली ही अशी ती तशी ती. मी जेव्हा सेटवर जेव्हा असायचे ना, जेव्हा दोन हिरोईन जेव्हा असायच्या ना, तेव्हा मी लांबून ह्या दोघींना ऑब्झर्व करायचे. इतके अंडर करंट्स, इतके अंडर करंट्स त्या दोघींमध्ये, देवा माय गॉड, इतकी कम्पॅरिझन व्हायची. ही तिला अशी, ती आली सेटवर की ही तिला अशी चेक करणार, तिचं लग्न इथे नाही की ती अशी, मग ही तिला चेक करत बसणार. अरे आणि मी लांबून वॉच करते हे सगळं. इतकी इनसेक्युरिटी का, कनेक्शनच नाही हार्टमधनं, अजिबात. म्हणजे इतका म्हणजे एक्सपिरियन्स केलं कधी कधी की लिपस्टिकची शेड, सुरेखा छान आहे का लिपस्टिकची शेड, कुठची आहे मला आठवत नाही, मी दोन शेड्स मिक्स करून लावले आहेत, मला खरंच आठवत नाही. लिपस्टिकची शेड सांगा ना काय, इतके छोटे दिलवाले. कधी आपण सुधारणार ग, कधी आपण ह्या मी 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 आय मी अँड माय सेल्फ ह्या कॉन्सेप्टमधून बाहेर येणार. दिस इज व्हॉट इज अध्यात्म. तुझ्या आध्यात्मिक वाटेत तू बऱ्याच माणसांचं आयुष्य बदललं असेल ना ग. आय डोंट नो, मी नाही असं क्लेम करू शकत. पण आमचे गुरु दादाश्रीजी म्हणतात नेहमी की ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन, बदल जो आहे तो आत्ताची आत्ताच्या इट्स अ नीड ऑफ द आवर, समय की मांग जसं म्हणतो आपण, ते खूप गरजेचं आहे, खूपच गरजेचं आहे. माझा अर्थात प्रयास त्याच्यासाठी चालला आहे, कारण आमचं आश्रमाच्या थ्रू पण दादाश्रीजींचं पण हेच विजन आणि हेच मिशन आहे, टू ट्रान्सफॉर्म. बरं, ओके. आता ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय एक्झॅक्टली, मी तुला एक एक्झाम्पल देते म्हणजे लक्षात येईल. मुंगी बघितली, मुंगी मुंगीचं कितपत आहेत, किती वर्तुळ, एवढूस वर्तुळ आहे ना, तिला किती आयुष्य दिसत असेल, एवढूस. पक्षी घेतला की त्याला एवढं तरी आयुष्य दिसत राईट इथून. बरं, पण तुम्ही ईगल्स वगैरे असे घेतलेत, गरुड किंवा असे, ते कुठे अगदी वरतून त्यांना केवढं दिसतं, ओके, कळलं. दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन. आत्ता सध्याची आपली बघण्याची सोच काय आहे, मुंगी एवढी. म्हणून पटकन आपण दुसऱ्याला म्हणतो शी हे काय, ही अशी काय वागते, ही अशी का करते.
पण ती अशी वागते किंवा तो तसं वागतो बोलतो व्हॉट एव्हर ह्याला एक कारण आहे. तर तुम्ही जेव्हा पक्षाच्या ह्याच्यावर येता किंवा त्या गरुडाच्या लेवलवर येता तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कळतं का कोण का कसं वागतं. पण असं कळतं जजमेंट नाहीत कारण तुम्ही तेवढे बदलता ना. आता मला म्हणजे बरेच वेळा आमच्या गप्पा वगैरे चालतात तेव्हा लोक म्हणतात अरे काय व्हॉट आय डोंट नो व्हाय शी इज बिहेव्हिंग लाईक दिस असं का करते ती काय तिची सासू काय तिचं. म्हटलं एक मिनिट तुम्ही ह्याला त्याला नावं ठेवता पण एक्झॅक्टली त्यांची काय सिच्युएशन ही तुम्हाला माहिती आहे का. आपण बाहेरून सगळ्यांना नावं ठेवतो का आणि नावं ठेवण्याचा अधिकार नाही आपल्याला. नवरा बायकोंचे काय प्रॉब्लेम्स असतात नवरा बायकोंची बेडरूम स्टोरी कधीच कोणाला कळत नाही. आणि तुम्हाला करायचं आहे काय तुम्हाला काय करायचं चोंबडे चाळे करून गप्प बसा ना तुम्ही. तुम्ही मदत तर काही करू शकत नाही मग तुम्ही झाड्या किंवा इथे तिथे हे तरी करू नका ना. हा जो बदल आहे हा एक थोडक्यात म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन खूप मोठ्या ह्याच्यावर आहे पातळीवर आहे. हा थोडक्यात म्हणजे आपण बदलणं परिवर्तन होणं आपल्या ट्रान्सफॉर्मेशन होणं हे गरजेचं आहे. आता तू जर मगाशी मला प्रश्न विचारलात मी खूप लोकांचे आयुष्य ट्रान्सफॉर्म केलं येस. आता माझ्या चक्राच्या क्लासला वगैरे लोक येतात किंवा जे इथे आता मी मेडिटेट विथ मी ही सिरीज आता इथे सुरू केली जी ऑनलाईन फार कन्व्हिनियंट पडते आता मला. तर ती मी जी सुरू केली आहे तेव्हा जेव्हा लोक त्यांचे अनुभव मला सांगतात ना की मॅडम आम्ही सुरू केलं आहे एक 10 लेसन्सच झाले आहेत पण पूर्वी मी जसा चिडायचो पूर्वी मला जसा राग यायचो प्रत्येक गोष्टीवर मी जसा रिॲक्ट व्हायचो आता तसं नाही होत. तेव्हा मला कळतं की ह्याच्यात तो बदल झाला आहे. जसजसं त्यांचं लेवल वाढते ना स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस लेवल जेव्हा वाढते तुमची चैतन्याची लेवल्स वाढणं खूप गरजेचं आहे. जसजसं ते होत जातं तसतसं ऑटोमॅटिकली तुमचा दृष्टिकोन दुनियेकडे पाहण्याचा खूप वेगळा बदल खूप वेगळा होतो. तुम्ही कोणाला जज नाही करत सगळेजण आपल्यासाठी कारण आम्ही आता काय मी माझ्याबद्दल सांगितलं तर मी ना हार्ट टू हार्ट माझं कनेक्शन जास्त लवकर होतं माइंड टू माइंडपेक्षा. आणि काही लोकं जी नुसती माइंड टू माइंड करत असतात ना मग त्यांच्याबरोबर मी थोड्या वेळाने बोलणं थांबवते. मग मी प्रे करते आतून दादाश्रीजीना की प्लीज ह्याला ह्याच्या माइंडमधनं थोडंसं त्याच्या हार्टपर्यंत त्याला येऊ दे. मग ती जी वेळ ट्रॅव्हल होते ना तेव्हा ते अख्खर कॉन्व्हर्सेशनच खूप बदलतं. बर सो दॅट इज द ट्रान्सफॉर्मेशन. सो अशा बऱ्याच लोकांमध्ये मग ते सगळेजण मैत्रीभूत परिवार तर बरीच लोक जॉईन पण झालेली आहेत मैत्रीभूत परिवारला. पुन्हा ही वॉज अ डॉक्टर म्हणजे प्रॅक्टिसिंग डॉक्टर. मग त्यांनी डॉक्टर प्रॅक्टिसिंग सोडलं आणि ऑफकोर्स नाव इट्स अन आश्रम वगैरे आमचं तू चेक कर ह्याच्यावर नेटवर कधी मैत्रीबोध परिवार. तर दॅट इज द मिशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग. आणि आय एम माझं एक कसं म्हणतो आपण खारीचा वाटा. मी जी लोक माझ्या आता आहेत माझे स्टुडंट्स किंवा माझ्या म्हणजे जे कोर्सेस माझे करतात त्यांना हळूहळू मी ह्या ट्रान्सफॉर्मेशनच्या इकडे नेते. मग ते दादाश्रीजींशी कनेक्ट होतात आणि मग एक टपली मिळाल्यावर मग तुमचं सगळं संपलंच. सो दॅट इज माय रोल इन दिस एंटायर युनिव्हर्स टू डू झाली आहेत. म्हणजे हा देखील एक नशिबाचा भाग आहे. सेवा करणे का मौका हर किसी को नाही मिलता है. तेव्हा जेव्हा सेवा करण्याचा तुमच्याकडे मौका येईल चान्स येईल तेव्हा तो कधीही जाऊ द्यायचं नाही हातातून. म्हणजे कुठच्याही टाईपची सेवा हा असं काही नाही की तुम्ही पैसे दिले म्हणजे तुम्ही सेवा करता. एक जादूकी झप्पी ऑल्सो इज अ सेवा यु नो प्रेमाने कुणाला भेटणं. पुन्हा आपण इतकी कंजूस आहोत ना सुलेखा जर कुठच्या गरीब माणसाने तुला सांगितलं की माझ्याकडे आता पैसे नाही आहेत सुलेखा प्लीज मला तू 500 रुपये देशील का पटकन मन काय म्हणेल 500 आपल्याकडे असतात. एखाद्या गरीबाला काढून दिलं तर आपल्या काही तसं हे होत नाही. पण गिविंग ही टेंडन्सी नाही आहे वृत्ती नाही आहे माणसाची. आपल्याला नुसतं हवं असतं रिसिव्हिंग हवं असतं पण पृथ्वी आपली गिव्ह आणि रिसीव्ह ह्या दोन चाकांवरच चालू आहे. आणि मग जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम्स येतात 35-40 वेळेस मग असं म्हणतो की का असे मोठे मोठे ब्लॉक्स आमच्याकडे येतात. तुम्ही फक्त घेतच राहिले तुम्ही दिलं काय पृथ्वीला. पृथ्वीनी नेचरनी तुम्हाला एवढं दिलं तुम्ही काय दिलं परत काय परतफेड काय इल्ले. तर ही जी ग्रॅटिट्यूड ऑफर करण्याची ग्रॅटिट्यूड कसं ऑफर करू हेल्प सांबडी किती लोकांना हेल्प हवी असते. आठवड्यातले 500 रुपये तुम्ही बाजूला काढा
आणि त्या 500 रुपयाचा म्हणा वडापाव म्हणा किंवा ते दुधाच्या बाटल्या मिळतात म्हणा, 500 रुपयाचे जितकी मुलं आहेत फिरत आहेत, वाटे ना त्यांना काही कमी होत नाही. उलट आपल्याच पदरी एक सत्कर्म आपल्याला मिळतं आणि ते कधी ते सत्कर्म आपल्याला उपयोगी पडेल ना हे सांगता येत नाही. पण आपण काहीतरी सत्कर्म करतोय असा विचार करून जर का आपण केलं तर ते लाभत नाही. दिलं नाही लाभत नाही असं नाही, लाभत पण विसरून जायचं आपण एखाद्यासाठी काय केलं. नाही बरेच लोक काय करतात की हे आपण करायचे म्हणजे आपल्याला पुण्य मिळेल या हेतूनही करतात. देवळात वगैरे हा बाकडा ऑफर केला आमक्या हा दरवाजा आमका आमका कशाला हवी तुमची नावं. There is no need ना. तेव्हा तो तुमचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी असतो. म्हणून सेवा अशा प्रकारे करायची की समोरचा माणूस आपल्याला थँक्यू म्हणायला देखील उभा नसतो. अशी सेवा व्हायला हवी. हा विषय निघालाय म्हणून मी तुला एक गोष्ट विचारते की तुझ्याकडे जे लोक येतात मदतीसाठी म्हणजे तू जे काय तुझे विषय असतील ऑटो रायटिंग म्हणा किंवा कनेक्टिंग विथ द सोल्स त्याच्यासाठी तू एनर्जी एक्सचेंज घेतेस. एनर्जी एक्सचेंज म्हणजे एक अमुक एक रक्कम तू चार्ज करतेस. पण ते करणं गरजेचं असतं का आणि कितपत गरजेचं असतं? हे बघ सुलेखा, कुठचीही गोष्ट फुकट दिली ना की त्याला व्हॅल्यू नसते. बरोबर आहे. जेव्हा आपण व्हॅल्यू ठेवतो, आता मला आठवतं आश्रमामध्ये एकदा असाच प्रश्न दादाश्रीजीने विचारलं होतं, ते म्हणाले होते ठीक आहे आम्ही तुम्हाला चार्ज करणार. अगदी आश्रमाचे तर अगदी रेट्स म्हणजे जवळजवळ फुकटातच दिल्यासारखे, मला फार त्याचा त्रास होतो तो ही गोष्ट वेगळी, पण ठीक आहे मी तुम्हाला ही गोष्ट फुकट देईन, तुम्ही महिनाभर इथे येऊन सेवा करा. कराल? नाही आम्हाला ते नाही जमणार. बरं मग अमकं करा. कराल? ओ म्हणजे तुम्ही काहीच करायचं नाही पण सगळं तुम्हाला हवं असतं. आता सेवा बिवा नाही ना जमत, मग ठीक आहे मग काहीतरी तुम्हाला हे द्यायलाच हवं ना. जसं मी मगाशी म्हटलं गिव्ह अँड रिसीव्ह, तुम्हाला फक्त हरटार का हवंच असतं, तुम्ही देणार काय? आणि ह्या तुला अध्यात्माचं मी तुला सांगते, लोकांना इतकी त्याची गरज आहे म्हणजे अक्षरशः नेसेसिटी, नीड इट इज, इट्स अ नीड. म्हणजे वॉन्ट आणि डिझायर ह्या नाही गोष्टी, इट्स अ नीड. ही गरज आहे तुमची, तुमच्या आत्म्याची गरज, तुमच्या सोलची गरज आहे ही. आणि तुम्हाला त्याची व्हॅल्यूच नाही कळत. म्हणून माझे चार्जेस हाय आहेत खूप. का? कारण तुम्हाला त्याची व्हॅल्यू कळली पाहिजे. सोनं तू इथे तिथे राखशील का? ह्या सोन्याच्या तुझ्या बांगड्या इकडे काढून ठेवशील का? तू विसरून जाशील? नाही ना. अरे म्हणजे बांगड्या जर चुकून खाली गेलीस तर 10 वेळा मला फोन करशील, विसरत नाही म्हणजे बांगड्या मी तुमच्या इथे करशील की नाही? जर त्या खोट्या असेल तर जाऊया आपण, ते राहिलं तर राहिलं. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची रक्कम मोजतो ना तेव्हा त्याची व्हॅल्यू आपल्याला कळते. बरोबर. आणि मला माझं प्रामाण माझं स्वतःच असं मत आहे, जोपर्यंत अध्यात्म आपल्या आयुष्यात हवं हे जोपर्यंत तुम्हाला त्याची व्हॅल्यू कळत नाही ना तोपर्यंत हेच रेट्स राहणार माझे. हे मी कमी नाही करणार, तुम्हाला त्याची व्हॅल्यू कळू दे. आणि काय आहे, जे तुम्ही अध्यात्म म्हणा, स्पिरिच्युअलिटी, डिवाईन कनेक्शन, व्हॉट एव्हर, हे तुमचं सोलला नरिशमेंट आहे. तुमचा सोल इतका भूका, आत्मा तुमचा इतका उपाशी आणि इतका भूका आहे. जेव्हा माझ्याकडे लोक जेव्हा येतात चक्रा क्लिनिंग वगैरेसाठी तेव्हा मी त्यांना स्कॅन करते. मोठी मोठी लोक काय काय श्रीमंत वगैरे अशी आहेत, पण जेव्हा मी त्यांना स्कॅन करते तेव्हा त्यांची आत्मा असा एवढूसा. आणि तुम्ही फक्त तेच घेऊन जाता ग, तुम्ही शरीर सोडून जाता, तुमचं शरीरही तुम्ही घेऊन जात नाही. बरोबर. तर तुमचे बिलॉंगिंग्स तुम्ही काही घेऊन जात नाही, तुमचा फक्त एक आत्म्याची पुंजी सोलवर झालेले तुमचे जे संस्कार आहेत तेवढंच घेऊन जातं. ते उभुसं गाठवलं तुम्ही घेऊन जाणार. तेव्हा तुम्ही जाताना तुमचा सोल पण तेवढाच असा छान होऊ दे की. आणि हे ह्या जन्मीचं नाही आहे बरं, हे जन्मोन्जन्मीचा जो आहे तुमचा जो सोलची पुंजी ती फॉर ओव्हर लाईफ टाईम्स हे जातं तुमच्या बरोबर. म्हणजे एका जन्माचं नाही, तुम्ही ह्याच्या पुढे कितीही जन्म घ्याल तुमचं हे गाठोडं वाढत जातं. इतक्या जन्मोन्जन्मीचा जो आहे पराक्रम तो तुमच्या लक्षात कसं येत नाही ग? माझं ते फ्रस्ट्रेशन आहे, आय एम सॉरी, पण माझं फ्रस्ट्रेशनचा जीव तोडून सांगते लोकांना की प्लीज सुरू करा, कुठेतरी काहीतरी सुरू कर. कधी सुरू करणार तुम्ही? मग तुम्ही सोडून जाता शरीर तेव्हा तुमच्या लक्षात येतं अरे मी काय गमावलं. मग परत या,
परत जन्म घ्या आणि परत तेच राहाड गाडून. ए तुझ्याबरोबर कनेक्ट करायचं असेल तर आपल्या प्रेक्षकांनी कसं करायचं? माझी वेबसाईट आहे smitajaikar.com ही वेबसाईट आहे. मी फेसबुकवर आहे, मी इंस्टाग्रामवर आहे आणि माझे नंबर मी तुम्हाला देते म्हणजे जिथे मला कॉन्टॅक्ट करता येईल तिथे माझा ईमेल आयडी देते. तुम्ही कोणीही मला कॉन्टॅक्ट करू शकत. पण मी एक गोष्ट प्रेक्षकांना मात्र जरूर सांगू इच्छिते सुलेखा, की खरोखरच तुम्हाला परिवर्तन घडून आणायचं असेल तुमच्यामध्ये, तुमच्यात तिचं खरंच पॅशन असेल तर माझ्या संपर्कात या. नुसत्या आपल्या हा बघू काय बोलते ती ह्याच्यासाठी नका संपर्क करू. इट्स अ वेस्ट ऑफ तुमचा टाईम, वेस्ट ऑफ माझा टाईम. खरंच तुमचं परिवर्तन ते मी तुमच्यात घडवून आणीन ही गॅरंटी, ही गॅरंटी. कारण माझे आहेत जे प्रोग्राम आता जे चालू आहेत ते एक वर्ष, दीड वर्ष आणि दोन वर्ष असं चालू आहे. झूमवर प्रत्येक आठवड्याला अर्धा तास मी स्वतः तो क्लास घेते. म्हणजे तुमचं हँड होल्डिंग लागतं ना प्रत्येकाला, कारण नाही तर काय चक्राचे क्लासेस मी पूर्वी घ्यायचे फिजिकल क्लासेस. चक्राचा क्लास झाल्यानंतर संपला, क्लास संपला, मग कोण कुठे काय करताय की नाही ह्याचं मला काहीच माहिती नाही. हे इथे मला तुम्ही दर आठवड्याला भेटता, मला तुमच्यातला फरक जाणवतोय, कळतोय, शेअरिंग होतं तेवढं. सो तेवढं वर्ष, दीड वर्ष, दोन वर्ष असे लोक आहेत माझ्याकडे जॉईन झालेले. तेव्हा मला दिसतंय, मला दिसतं मी दर आठवड्याला तुमच्याबरोबर कनेक्ट होतो. हे आत्तापर्यंत कोणीच केलं नाही. म्हणजे असे जे माझ्यासारखे फॅसिलिटेटर्स आहेत किंवा मेंटॉर्स, गाईड्स, टीचर्स, व्हॉट एव्हर यू कॅन कॉल, किंवाही मोठे मोठे गुरु, गुरुंना अर्थात तेवढा वेळ नाहीच मिळणार, पण माझ्यासारखी लोक पण कोणीच हँड होल्डिंग करत नाही. तितकं शिकवलं झालं संपलं. आणि प्रत्येक माणसाला हँड होल्डिंगची गरज असते. तुम्ही कुठे जाताय, कसे जाताय, काय चाललंय हे तू आता माझ्याबरोबर मध्ये मध्ये शेअर करतेस, तुझं काय चाललंय, सुरेखा असं नाही, तसं नाही, असं. हे गायडन्स लागतं ना प्रत्येक पावलं पावलं, आपल्याला गायडन्स लागत असतं आणि गाईड करणारं कोणी नसतं. तेव्हा हा माझा, आणि हा माझा कार्यक्रम आता टचवूड खूपच छान चालत आहे. मला माझ्याकडे जवळजवळ 50-60 लोक आहेत. म्हणजे माझं दर दिवसाला किमान 6 अपॉइंटमेंट असतात. बरं, तर ते माझं दिवसभर मी त्या झूमच्या समोर बसून माझं ते सगळ्या मेडिटेशनचे क्लासेस चालतात. तू पुस्तकं सुद्धा लिहिली आहेस ना? दोन लिहिली आहेत. एक पहिल्या पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे बिफोर टुमॉरो. बरं, म्हणजे उद्याच्या अगोदर, त्याचं लिटरल ट्रान्सलेशन जर करायचं असेल तर उद्यापर्यंत थांबू नका. जर परिवर्तन घडून आणायचं असेल तर उद्याच्या आत करा. अच्छा, उद्या करू सगळं आपण असंच म्हणतो, आपण उद्या करू, उद्यापासून मी सुरुवात करेन. टुमॉरो इज अ मिथ. ओके, टुमॉरो नेव्हर कम्स. जेव्हा टुमॉरो येतो तेव्हा तो आजच होतो. उद्या जेव्हा उजाडेल तेव्हा तो आजच असेल ना. सो बिफोर टुमॉरो पहिल्या पुस्तकाचं आहे आणि दुसरं आहे इन एव्हरनेस. फॉर एव्हर, त्या त्या निरंतर स्थितीमध्ये राहा. इन एव्हरनेस अशी दोन. तिसरंच चालू आहे काम माझं, त्याचं नाव वगैरे अजून काय सुचलेलं नाही. करता 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 एकदम नाव सुचेल. बरं, तसं चालू आहे. स्मिता, ते खूप बरं वाटलं ग तुझ्याशी बोलून. म्हणजे सगळं जड जात आहे मला समजून घ्यायला, पण इट्स ओके, हळूहळू करून कळेल. म्हणजे तुझ्याबरोबर जितकं जास्त मी बोलेन किंवा तुझ्याकडून जास्त शिकेन या सगळ्या गोष्टी, ते कळेल मला हळूहळू असं आत्ता तरी मला वाटतंय. पण हे ऐकायला खूप बरं वाटतंय. कुणाला हे कळेल ग, असं काही नाहीये, असं खरंच काही नाही. मी जर, मी नेहमी म्हणते, मी जर करू शकले तर कोणीही करू शकतं. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहून सगळ्या ह्या सगळ्या, तुला माहिती आहे ग्लॅमर वर्ल्डमध्ये कसं असतं, ह्या सगळ्यामध्ये राहून जर मी करू शकले तर काय, कोणीही करू शकतं. ॲब्सोल्युटली, त्याला खरं म्हणजे करण्यासारखंच नाहीये काय सुद्धा. तुम्ही काहीही करू नका. खरं तर ऍक्च्युली डोंट डू एनिथिंग, तेवढं करा. पण थँक्यू सो मच स्मिता, ते तू खूप वेळ दिलास आम्हाला ग. आम्हाला माहिती तू खूप बिझी आहेस, तुझे झूम मीटिंग चालू असतात, झूम कॉल चालू असतात. आत्ता बोलण्यामधून सुद्धा खूप काही गोष्टी तू करतेस. दिवसभरात 6-6 कॉल चालू असतात हे आम्हाला कळलं. बट थँक्यू सो मच, युअर वेलकम. खूप मजा आली. डिस्क्रिप्शनमध्ये स्मिताताईंची सगळी माहिती दिली आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता. पण विसरू नका, ऑलवेज राहा दिल के करी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.